प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी. सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करू आणि सुरक्षित ठेव. प्रियांनो, हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. आज तुम्ही आनंदी आहात? तुम्ही आज हृदयातून आनंदी आहात? प्रियांनो, पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत ते दुःखी झालेले आहेत. जीवनाचा आनंद त्यांच्यातून गेलेला आहे. जगाचे जे ओझ आहे ते ओझ आलेलं आहे आणि त्यामुळं जे आहेत तो आनंद, देवाचा आनंद तो दिसत नाही आहेत. टेन्शनमध्ये असतात, बायबल वाचतात, प्रार्थना करतात, पण ते टेन्शनमध्ये राहतात, दुःखी राहतात, आनंद नसतो. आपण जाऊया फिलिप्पीकरास पत्र अध्याय 4 वचन 4. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन, आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे. प्रियांनो, आता इथं काय म्हटलेलं आहे? इथं म्हटलं आहे प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा जो आहे पुन्हा इथं पॉल म्हणतो की प्रभूमध्ये आनंद करा. दोनदा सांगितलं आहे. तर काय म्हटलं आहे? प्रभूमध्ये आनंद करा. पण प्रियांनो, तेच आपल्याकडून होत नाही आहे. आपण जो आनंद करतो, आपण आनंद करतो गोष्टीमध्ये आनंद करतो. जेव्हा एक गोष्ट आपल्याला मिळती, जेव्हा आपल्याला नवीन गाडी मिळती, जेव्हा आपला नवीन फ्लॅट होतो, नवीन बंगला होतो, जेव्हा आपलं प्रमोशन होतं, जेव्हा आपलं लग्न होतं, जेव्हा आपलं सर्व काय मिळतं, तेव्हा आपण आनंद करतो. आणि जेव्हा आपल्याला मिळत नाही आहे आपण दुःखी होतो, आपण दुःखी राहतो. म्हणून ख्रिस्ती लोक दुःखी आहेत, कारण ते गोष्टीवर आनंद करतात. त्यांना वाटतं की ही गोष्ट मिळत मी आनंद करेल, माझं नवीन घर झाल्यावरच मी आनंद करेल, माझं प्रमोशन झाल्यावरच मी आनंद करेल, माझं लग्न झाल्यावरच मी आनंद करेल, मी बरा झाल्यावरच आनंद करेल. आणि म्हणून ते दुःखी असतात. पण प्रियांनो, इथं काय म्हटलेलं आहे? तुम्ही प्रभूमध्ये आनंद करा. जे तात्पुरत्या गोष्टी आहेत त्यावर तुम्ही आनंद करू नका. तुम्ही प्रभूमध्ये आनंद करा. तुम्ही आनंद करा की प्रभूने तुम्हाला निवडलं आहे. तुम्ही आनंद करा की प्रभूने त्याचं तेज तुम्हाला प्रकट केलेलं आहे, त्याचं नाव तुम्हाला प्रकट केलेलं आहे. आणि तुमचे नावं जे आहे ते स्वर्गाच्या पुस्तकात लिहिलं आहे, जीवनाच्या पुस्तकात लिहिलं आहे. म्हणून तुम्ही आनंद करा. प्रभू तुमच्या जवळ आहे. प्रभूनी तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही आनंद करा. पण आपण प्रभूमध्ये आनंद करत नाही, आपण वस्तूमध्ये आनंद करतो. तात्पुरत्या वस्तू आपण आनंद करतो. हो, माझा बॅग पैसे आले तर मी आनंद करेल, मला गाडी मिळाली, फोर व्हीलर मिळाली तर मी आनंद करेल, मला हे मिळालं, मला ते मिळालं तर मी आनंद करेल, नाही तर मी दुःखी व्हाईल. म्हणून ते दुःखी राहतात, दुःखी राहतात, दुःखी राहतात. इथं काय म्हटलं आहे? प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन, आनंद करा. प्रियांनो, आता पौलाने जेव्हा हे पत्र लिहिलं, कुठे होता तो? तो का कुठे सोफ्यावर बसून लिहित होता? सर्व काय विपुल असताना तो लिहित होता? नव्हे. त्यांनी हे जे पत्र तुरुंगवासातून लिहिलेलं आहे. रोममध्ये त्याला तुरुंगवास झालेला होता, त्याला फटके मारलेले होते. अशा स्थितीत होता. माहीत नाही आहे खायला मिळालं असेल का नाही. रक्त जे आहे ते रक्त निघत असेल जखमांतून. अशा स्थितीत पाऊल होता तिथं. पण तो दुःखी झाला नाही आहे. पण तो काय आपल्याला सांगतोय? तो तुम्ही प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. सर्वदा आनंद करा. प्रियांनो, खूप सोपी गोष्ट असती जेव्हा आपल्या खिशात पैसे असतात, जेव्हा सर्व काय आपल्या बाजूने असतं, जेव्हा चांगली नोकरी असती, जेव्हा बँक बॅलन्स असतो, जेव्हा घर असतं, जेव्हा जेव्हा कुटुंब असतं, जेव्हा सर्व काय असतं, सर्व काय चांगलं चाललेलं असतं, तब्येत चांगली असती, तेव्हा आनंद कोण पण आनंद करेल. तेव्हा आपण चर्चला जातो, हे करतो, ते करतो. पण प्रियांनो, जेव्हा तुमच्या खिशात दमडी नसते, जेव्हा जेव्हा तुम्हाला समाजातून धिसकावलं जातं, जेव्हा तुमच्याकडे कुठलंही काम नसतं, जेव्हा तुमचा बिझनेस चालत नाही आहे, जेव्हा तुमची तब्येत खराब असती, तेव्हा देवाची स्तुती करणं ही एक कसोटी आहे. पण तेव्हाच पॉल म्हणतो की तुम्ही जो आहे प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. प्रियांनो, चांगल्या गोष्टी असल्यावर कोण पण आनंद करेल. पण जेव्हा तुमच्याकडे गोष्टी नसतात,
तेव्हा आनंद करणे, तेव्हा प्रभूमध्ये आनंद करणे ही खरीच कसोटी आहे. आणि जर देवाच्या कृपेने तुम्ही कराल, तुमच्या जीवनात चमत्कार होण्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. पहिला थेसिकलकरास अध्याय 5 वचन 16-18, सर्वदा आनंदित असा. सर्वदा आनंदित असा. पवित्र शास्त्र काय म्हणतो? सर्वदा आनंदित असा. निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. स्तोत्रसंहिता 32:11, अहो नीतिमानांनो परमेश्वराच्या ठाई आनंदोत्सव करा. अहो सरळ मनाचे जन हो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. तर प्रियानो इथं काय म्हटलं आहे? सर्वदा तुम्ही आनंद करा. म्हणजे दुःखाच्या स्थितीतून पण आणि चांगल्या स्थितीत पण तुम्ही आनंद करा. तुमच्या जीवनात काय पण होऊ दे, किती पण संकट येऊ दे, पण तुम्ही आनंद करा प्रभूमध्ये. इथं म्हटलं नीतिमानांनो, परमेश आपला नीतिमान म्हणतो, नीतिमानांनो परमेश्वराच्या ठाई आनंदोत्सव करा. प्रियानो हा आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसायला पाहिजे. आज तो आनंद चेहऱ्यावर दिसत नाहीये. आज दिसतं ते दुःख दिसतं, डिप्रेशन दिसतं, चिंता दिसते. चिंता करत राहतो पुढे का होणार, पुढे का होणार, पुढे का होणार, आज का होणार, पुढे का होणार, पुढे का होणार. तो आनंद गेलेला आहे आणि त्यामुळं पुष्कळ ख्रिस्ती, पुष्कळ लोक जे आहेत ते डिप्रेशनमध्ये आहेत आणि आजारी आहेत. प्रियानो जर तुम्ही प्रभूमध्ये आनंद कराल, कुठलाही आजार तुमच्याजवळ येऊ शकणार नाही आहे. आणि जो आजार असेल तो गायब होऊन जाईल. आज जास्त लोक का आजारी आहेत? का जगात डिप्रेशन जे आहे ते डिप्रेशन वाढत आहेत? का जगात एन्झायटी वाढत आहे? का जगात ब्लड प्रेशर, हार्ट डिसीज वाढत आहे? का कॅन्सर वाढत आहे? त्याचं मूळ कुठे आहे? हे मूळ जे आहे हे कोणाच्या लक्षात येत नाही. का गोष्टी अशा सुरू होतात? कुठून हा आजार बळकावतो? आपल्याला वाटतं की आपण चांगलं खाल्लं नसेल, आपल्याला वाटतं की आपण आराम केला नसेल, आपल्याला वाटतं आपण हे केलं नसेल, ते केलं नसेल. नाही नाही नाही. जेव्हा तुमच्या हृदयात दुःख असतं, जेव्हा तुम्ही नेहमी दुःखामध्ये असता, प्रियानो हे आमंत्रण आहे सर्व आजारासाठी. आणि म्हणून इथं पवित्र शास्त्र आपलं पुष्कळ जे वचन आहे त्यातून म्हणतो की तुम्ही आनंदित असा, आनंदित असा. आजारी असाल तर आनंदित असा, काम नाही तर आनंदित असा, बिझनेस आला तर आनंदित असा, एकटा आत आनंदी असा. कारण ती एक किल्ली आहे तुमच्या चमत्काराची. दुःखी राहू नका, कारण जेव्हा तुम्ही दुःखी राहता हे एक आजाराला आमंत्रण आहे. प्रियानो जर तुम्ही एक आठवडा डिप्रेशनमध्ये असाल, तुम्ही बघा पुढच्या आठवडी काहीतरी आजार तुमच्या शरीरामध्ये येतात. म्हणून सावधान. म्हणून पवित्र शास्त्र म्हणतं की तुम्ही आनंदित राहा, प्रभूमध्ये आनंदित राहा. तेच एक कारण आहे आनंदी असण्याचं. तात्पुरत्या गोष्टीवर आनंद करू नका. ओ माझं प्रमोशन झालं, आनंद. मग डिमोशन झाल्यावर नाखुश. ओ मला पैसे मिळाले, आनंद. पैसे गेल्यावर दुःखी असं असू नका. आपण प्रार्थना घ्या. पिता परमेश्वर धन्यवाद देतो यावेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.